राष्ट्रामध्ये मोदी महाराष्ट्रात शिंदे अफाटले मिळते आहे जनतेचे म्हणून जाहिरात दिली, काय प्रतिक्रिया तुम्ही? लाखो रुपयाच्या करोडो रुपयाच्या जाहिराती देऊन स्वतःची टिमकी वाजवणारे हे सरकार आहे. मला पण काही करायचं असेल तर मीच पण एक मोठी जाहिरात देतो आणि मग मी पण म्हणजे मग त्याचा अर्थ असा आहे का की माझी मान्यता खूप मोठी प्रमाणात झालेली आहे किंवा मला मान्यता खूप मोठ्या प्रमाणात लोकांनी दिली, तसं नाही आहे. जनतेचा त्या ठिकाणी सर्वे जो झाला होता तो जनतेचा सर्वे भारतीय जनता पार्टीने सुद्धा केला होता आणि परत इंडिया टुडेने केला होता. त्यामध्ये सत्सेल फेल आहे, खोटं नाटक नाटक करून त्या ठिकाणी आपली स्वतःची प्रतिमा वाढवण्याचं काम शिंदेगट करतो आहे, हे चुकीचं आहे आणि म्हणून सगळे खोट्या गोष्टी आहे असं काय मला स्पष्टपणे म्हणावं वाटतं. आणि आता माझे मित्र जे जुने मित्र आहे माझे देवेंद्र फडणवीस हे खाली गेले, डाऊन झाले, हे कसं काय त्यांना कसं छान आवडतं ते डाऊन झाले. आणि हे म्हणजे हुशार व्यक्ती चाणक्य व्यक्ती खाली आणि जे म्हणजे जे कमी शिकलेले हे पुढे, म्हणजे हे कोणत्या पद्धतीप्रमाणे. म्हणून एक हा सर्वे जो आलेला आहे दाखवला त्यांनी हा चुकीचा आहे आणि जो भारतीय जनता पार्टीला डॅमेज करणार आहे. म्हणूनच त्यांचं आणि त्या डोंबिवलीमधलं जे चाललं तो प्रकार त्या प्रकाराबद्दल त्या ठिकाणी लोकांना आता साशंकता निर्माण झालेली. भाजपला 30.2 आणि शिवसेनेला 16.2 असा कौल दिलेला आहे असा त्यांचा दावा आहे. शिवसेना म्हणजे कोणती माहिती आहे ना, शिंदे गटाची आमची नाही. शिवसेना पक्ष म्हणून माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आजही मान्यता इतकी प्रचंड आहे की परवा मी त्या ठिकाणी एक मोठे नेते मला भेटले होते आणि आम्ही सहज त्यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितलं की उद्धवसाहेबांची म्हणजे शिवसेनेची प्रतिमा वाढलेली आहे. फक्त इतकं जर की सगळ्यांना गाठीभेटी केलं तर अजून ती प्रतिमा मोठी होईल असं त्यांचं म्हणणं होतं. आता कोण बोलले ते मी सांगत नाही, परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी हे एक मोठा नेता म्हणतो आणि इथे मात्र सर्व जनता म्हणते आणि ती जनता त्या ठिकाणी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूनी आहे. आणि ही मुद्दामच या ठिकाणी यांनी दाखवलं. आता 3 दिवस कुठं गायब झाले होते माहीत नाही, 3 दिवस गायब झाले आणि आता परत प्रकट झाले आणि ते प्रकट होऊन त्यांनी त्याच्याकडे हे सगळं चुकीचं आहे, खोटं आहे सगळं. ज्यांना तुम्ही गद्दार म्हणून हिनवलं त्याच व्यक्तीला आज 26.2% लोकांनी मुख्यमंत्रीपदी पसंत केलं. घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी आम्ही सगळेजण म्हणतोय हे तितकंच खरं आहे. परंतु हे 26% जे आहे, तुम्हाला जर सर्वे करायचं असेल ना, तुम्हाला मी तुम्हाला एक सांगतो, जर सर्वे करायचा असेल तर सर्वे करणारे आपल्या फेवरचे सर्वे करणारे पण खूप आहे. आम्ही ज्यावेळेस तिकीट मागायला कोणी पण जात असतं त्यावेळेस सर्वेचा रिपोर्ट काय तर तो सर्वेला सर्वे करणाऱ्या मॅनेज करतो. असेही काही लोक आमचे संभाजीनगरमध्ये आहे किंवा महाराष्ट्रात आहे हे सर्वे करणारेच लोक सांगतात. आणि म्हणून असं जर असेल तर त्या ठिकाणी स्वतःची टिमकी वाजवून घेणार काही अर्थ नाही. देशात आधी नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र असा नारा होता, पण या जाहिरातीतून हा नारा बदलण्यात आलेला आहे. खरं म्हणजे देशात शिंदे आणि देशात मोदी आणि राज्यात शिंदे असा नवीन नारा आहे. भारतीय जनता पार्टीच्या आमच्या मित्रांना हे जुन्या मित्रांना ते दाखवावं लागेल की आता तुमचे किती डाऊन झाले तुम्ही. हे बरं आहे ना, शिंदेंबरोबर गेल्यानंतर तुम्ही डाऊन झालात, उद्धवसाहेबांच्या बरोबर असताना तुम्ही मुख्यमंत्री होता, उद्धवसाहेबांच्या बरोबर असताना तुम्ही मुख्यमंत्री होता आणि आज त्या ठिकाणी ही परिस्थिती निर्माण झाली. म्हणजे ही परिस्थिती तुम्हाला आवडेल का? ही परिस्थिती तुम्हाला तुमच्या माहितीचं ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ही ती तुम्हाला काही तुमचे चेहरे पडलेले हे मी पाहिले TV मध्ये पाहिले, चेहरे बरेच लोकांचे पडले. परंतु असं जर असेल तर ते त्यांच्यात अनेक ठिकाणी संघर्ष सुरू झालेला आहे, त्या संघर्षाचं हे प्रतीक आहे. फडणवीस शांत राहतील का हे बघितल्यानंतर? चेहराच पडला त्यांचा. माझे मित्र माझे जुने मित्र देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा त्या ठिकाणी पडलेला पाहिला मी. काय भविष्यात? भविष्यात त्या ठिकाणी शिंदे गट, मी शिवसेना म्हणणार नाही, शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी यांचं मतभेद आता खूप मोठे चौवट्यावर यायला लागले आहेत. बरं, नेहमी बाळासाहेबांचं नाव घेऊन शिंदे गट नेहमी आम्ही त्यांचे आदर्श आहोत, आम्ही त्यांचं पुढं गादी चालू होते असं म्हणत आहे, पण या घरातील बाळासाहेबांचा फोटो नाही आणि फक्त मोदींचा फोटो. मला हेच म्हणायचं वाटतं ना, हे फक्त शिवसेना प्रमुखांचं नाव घेऊन त्या ठिकाणी तुम्ही शिवसेना प्रमुखांचे आम्ही कट्टर शिवसैनिक वगैरे म्हणतात. मग साहेबांचं नाव का नाही? तुम्ही जर इतके 26% तुम्हाला जर मिळाले असेल तर तुम्ही साहेबांच्या आशीर्वादाने मिळाले तर मग साहेबांचा फोटो टाकला पाहिजे होता, तोही टाकला नाही. म्हणजे याचा अर्थ
हे कुठेतरी भारतीय जनता पार्टीकडे तर चालले नाही, पूर्ण 16 ते 16 असं काहीतरी त्या ठिकाणी दिसून येत आहे. आणि म्हणून शेवटी त्यांना जर वाचवायचं असेल खुर्च्या तर ते केल्याशिवाय होणार नाही. कारण 16 लोकांना त्या ठिकाणी जरी समजा यांचा काय निकाल माहीत नाही अध्यक्षाचा, परंतु सुप्रीम कोर्टातलं 7वा घटनापीठाचं बेंच हे अजूनही शिल्लक आहे. कुठेतरी जी उद्धव ठाकरेंची मूळ मागणी होती शिवसेनेची, तीच एकनाथ शिंदेनी कायम ठेवली आहे का? कारण मुख्यमंत्री पदासाठीच कुठे ना कुठेतरी त्यांनी अशा पद्धतीने आड दिलेली आहे. नाही, उद्धव साहेबांनी कुठे दिली? मुख्यमंत्री पदाचा जो शिवसेनेचा मूळ दावा होता 19चा, तो त्यांनी कायम ठेवला आहे. नाही, तो त्यांनी कायम ठेवून मग शिवसेना प्रमुखांचा फोटो का नाही? मग शिवसेना प्रमुखांचा फोटोच नाही त्याच्यामध्ये, मग तो नाही म्हणून त्या मला हेच म्हणायचं की ते त्यांचं शिवसेना प्रमुखांचा फोटो न टाकता त्या ठिकाणी जाहिरात दिली. म्हणजे आता साहेबांची सुद्धा त्या ठिकाणी त्यांना आवश्यकता आहे, फक्त मोदी साहेबांचीच त्यांना आवश्यकता आहे असं दिसून आलं. शिंदे गटाच्या 5 मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागणार अशी चर्चा आहे. त्याच्यात 2 मंत्री मराठवाड्यातले आहेत, तुमचे मित्र ज्यांनी काल माझ्यावर टीका केली होती, जे मला 500 एकर जमीन देणार होते. त्यांना एक समजत नाही, हे आम्ही किती वेळेस आम्ही ओरडलो, टी व्ही समोर सांगितलं, बाईट दिल्या, की यांचं हे इतकं अशाप्रमाणे काम चाललं असताना शिस्तबद्ध असणारी भारतीय जनता पार्टी यांना हे कसं आवडतं? यांना हे आवडतं कसं की भ्रष्टाचार चालला, बदल्यांमध्ये पैसे वाटेल तसं त्या ठिकाणी. आत्ता काल स्टिंग ऑपरेशन झालं, अनेक ठिकाणी स्टिंग ऑपरेशन आता व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि मग हे असं असताना तिथे आणि काही बोलायचं, वाचाळवीर झाले सगळे. मग ह्या लोकांना काढलंच पाहिजे ही भूमिका त्या ठिकाणी आमची पहिल्यापासूनची आहे. आणि म्हणून आता बहुतेक त्यांना त्या ठिकाणी शेवटी त्यांचा पक्ष वाचवायचा असेल, भारतीय जनता पार्टीचं प्रतिमा चांगली ठेवायची असेल, तर ते ह्या लोकांना त्या ठिकाणी काढल्याशिवाय राहणार नाही. कारण मुख्यमंत्र्यांची बैठक झाली, त्याच्यामध्ये त्यांनी सगळे आमदार आणि मंत्री बोलवले, त्याच्यामध्ये त्यांनी बोलताना असताना महाविकास आघाडी हे महाविकास आघाडीचे सध्या राज्य मागे पडलं होतं, पण युतीच्या काळात पुढं आलेलं आणि त्यांनी उद्धव ठाकरेंच्या अकार्यक्षमतेवर टीका सुद्धा केली. आणि आजची जाहिरात उद्धव साहेबांच्या कारकिर्दीवर बोट ठेवण्याचा त्यांना काही अधिकार नाही, हे सुद्धा त्यावेळेस होतेच ना. हे तर 2 नंबरचे मंत्री होते. मग यांचाही तितकाच ते म्हणाल तर तुम्ही स्वतःलाच म्हणा ना की आम्ही सुद्धा निष्क्रिय होतो त्यावेळेस म्हणून. उद्धव साहेबांना तुम्ही बोलतात मग तुम्ही स्वतःच आहेत ना, पण जे काही उद्धव साहेबांनी काम केलं त्या छोट्या कार्यकर्ता, छोटा नागरिक, सर्वसामान्य नागरिक हे आजही स्तुती करतात. आणि उद्धव साहेबांना त्या ठिकाणी पहिले 5 देशातले पहिले 5 मुख्यमंत्र्यांपैकी ते होते, हे तर सगळं तो सर्वे ते खूप मोठा सर्वे होता. हा सर्वे यांनी केलेला आहे, यांच्याकडे बरेच असे चेलेचा पण खूप आहे करणारे सर्वे, तर म्हणून त्याला काही अर्थ नाही. खरे साहेब, तुम्ही यावर बोलताना थोडं मनातून फार आनंद घेऊन बोलताय जाहिरातीवर आणि शिंदे आणि भाजपमध्ये जे पाटले जाहिरातीवर. म्हणजे फाटणार मी तुम्हाला सांगतो की आता यांचं फाटलं म्हणून आणि फाटणार म्हणून त्या ठिकाणी मला आनंद आहे. येत्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं आता मुस्लिम मतदारांवर लक्ष केंद्रित केलेलं आहे. मुस्लिम बहुल 65 लोकसभा मतदारसंघामध्ये मुस्लिमांना मोदी मित्र, त्याचबरोबर मुस्लिमांचे हार्ट टू हार्ट ते आता रिलेशन ठेवणार आहेत, संबंध ठेवणार आहेत असं कळतंय. आणि त्यात संभाजीनगर आणि भिवंडीचा समावेश पण आहे देशातल्या एवढ्यामध्ये. संभाजीनगरचे मुस्लिम बांधव जे आहेत हे मला अनेक वेळेस अनेक स्वतःहून पण भेटतात, मी पण त्यांना भेटतो. आणि त्यांचे सगळे मुल्ला मौलवी असेल किंवा इमाम असतील किंवा हे असतील, यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही एकही मत त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला आमचा एकही मुस्लिम देणार नाही, हे मला त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी सांगितलं म्हणजे का सांगितलं की भारतीय जनता पार्टी ज्या दृष्टिकोनातून दंगे फसाद करण्याच्या बेटामध्ये असते आणि तेच करायला लागले, त्याच्यामुळे आम्ही कधी त्यांना हे करणार नाही. आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्यांचं एक वेगळंच राजकारण चाललं हे आम्हाला आवडणार नाही, म्हणून आम्ही त्या ठिकाणी देणार. आणि आज जनता पुढे परेशान आहे, महागाई वाढली, बेकारी खूप वाढली, कुठेच काही नाही आहे अशा पद्धतीने त्या ठिकाणी कधी म्हणजे बँकिंगमध्ये सुद्धा कोणी जाऊन काही लोन मागू शकत नाही, सगळ्या अशा परिस्थिती त्या ठिकाणी खूप मोठी. मुस्लिम लोक मोदी मित्र होतील का? अजिबात होणार नाही, अजिबात होणार नाही. मला जे काही सगळ्यात मोठ्या इमाम मला भेटले होते त्यांनी जे सांगितलं ते उदाहरण सांगतो. तुम्ही भेटता इमामांना? नाही, इथे भेटले होते ना एका लग्नामध्ये.
कल्याण लोकसभेतील आणि दिल्लीत माझ्याकडे सगळे बरेच जण यायचे ना, माझ्या दिल्लीतल्या बंगल्यामध्ये सगळेजण सगळ्या समाजाचे लोक थांबायचे आणि सगळे लोक येऊन त्या ठिकाणी आज त्यांना आठवण येते की खरे साहेब असले तर बरं झालं असं म्हणून त्या ठिकाणी. सध्या पेरणीचा हंगाम आहे, पेरणीच्या हंगामापूर्वी खते बियाणे यांचा काळाबाजार होतोय, त्याच्यात धाडी होत आहेत आणि त्यामुळे एक तुमचे राज्यातले एक मंत्री सुद्धा त्याच्यामध्ये अडचणीत येत आहे. कृषी मंत्री सगळा आढावा घेतला असेल, काय ओव्हरऑल सांगता तुम्ही आम्हाला जरा सांगा. तुम्हाला मी एकच सांगतो की खूप मोठा भ्रष्टाचार या खात्यात चालला आहे. जे कमिशनर या ठिकाणी कलेक्टर होते पूर्वी, त्यांच्या माध्यमाद्वारे त्या ठिकाणी बदल्यांचं त्याच्यानंतर त्यांच्या जो आपला माणूस तिथे आणून बसवायचा, अनेक ॲग्रिकल्चर ऑफिसर्स मला भेटले होते काही, तर त्यांनी सांगितलं साहेब आम्ही खूप त्रस्त आहे कारण यांचं इतकं प्रेशर असतं. म्हणजे आम्ही ज्यावेळेस मंत्री होतो त्यावेळेस आमच्याकडे फक्त एक OSD एक PA होता, PS होता, पण आता मात्र या ठिकाणी 11-11 PA 12-12 हे पण 20-20 त्या ठिकाणी स्टाफ आणि तो त्यांच्यामार्फत त्या ठिकाणी ते कनेक्शन चालू आहे हे दिसून येतं. म्हणजे जी काही शिस्त होती ती शिस्त नाही आहे आणि त्याच्यामुळे आज जो काही भ्रष्टाचार चालला तो बी बियाण्याच्या बाबतीत खूप मोठा भ्रष्टाचार चालला आणि ते तिकडे दुकानदारांना दम द्यायचा आणि पाठीमागून त्या ठिकाणी त्या दुकानदाराशी बोलणी करायची असं त्या ठिकाणी चाललं आहे. आपल्या सिल्लोडला तसंच झालं होतं. अब्दुल सत्तारांचे नाव आहे, अब्दुल सत्तार आणि ते तुम्ही जी मुलाखत घेतली होती ते सुद्धा आहे. म्हणजे हे 5 जण त्या ठिकाणी निश्चितच जाणार आहे. तुम्हाला मी 100% सांगतो की मी सुद्धा NDA काम करत असताना मी पाहिलं, मी अटलजीच्या काळामध्ये 5 वर्ष काम केलं, मी मनमोहन सिंगजीच्या काळामध्ये 10 वर्ष काम केलं, मी मोदींच्या काळामध्ये 5 वर्ष काम केलं आणि त्यानंतर माननीय शिवसेना प्रमुखांच्या नेतृत्वाखाली मी स्वतः एक मोठा मंत्री होतो, खूप मोठं खातं माझ्याकडे होतं आणि संभाजीनगर जिल्ह्याचं पालकमंत्री होतं. त्यावेळेस आमच्यावेळेससुद्धा सुद्धा काही झालं असेल तर त्या ठिकाणी 4 मंत्र्यांना त्या ठिकाणी साहेबांनी श्री पाठवलं होतं, म्हणजेच प्रमोद महाजन साहेबांनी. मी ST मंत्री होतो, परिवहन मंत्री होतो, परिवहन मंत्री असताना ST याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार हे निवड समिती करत होती, म्हणून मला त्या ठिकाणी माननीय शिवसेना प्रमुखांनी, उद्धव साहेबांनी, त्याचप्रमाणे राजसाहेबांनी आणि मुंडे साहेबांनी आणि शेवटी यांनी विचारलं हे काय तुझ्या खात्यामध्ये प्रमोद महाजन झालं, तर म्हटलं हे सगळे लोक तेच करायला लागले. तर मग म्हटलं मी तुम्ही आदेश द्या मला, तर म्हणजे सगळं बरखास्त करून टाक, हे जर असं भ्रष्टाचार करत असेल. ताबडतोब सकाळी 10 वाजता मंत्रालयात गेलो, कोणालाच माहीत नाही, आणि ताबडतोब त्या ठिकाणी आदेश काढून टाकला. ते ज्यावेळेस ST ऑफिसमध्ये गेले त्यावेळेस आदेश आला म्हणे तुम्ही काही आता सदस्य नाही आहे किंवा पदाधिकारी नाही आहे. हे असं जर केलं तरच त्या ठिकाणी दिल्लीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी मोदी साहेबांचं जे काही काम चालतं आहे, मी तुम्हाला एक मोदी साहेबांची तारीफ करतो, मोदी साहेबांनी त्या ठिकाणी जे काही मंत्री आहेत त्या मंत्र्यांच्या पाठीमागे 2-2, 4-4 जण त्या ठिकाणी असे काही लोक ठेवले की यांनी काही चुकीचं काम करू नये, त्यामुळे पक्ष बदनाम होऊ नये. मग आता हे ते धडधडी ते मिंदेगड तर धडधडीच आणा पैसे ठेवा, आणा पैसे ठेवा, आणा पैसे ठेवा असे चाल. मशीन ठेवलेली प्रत्येकाच्या याच्यामध्ये, प्रत्येकाच्या म्हणजे मंत्रालयामध्ये त्यांच्या ऑफिसमध्ये मशीन ठेवलेली पैसे मोजायचे. आता म्हणजे किती मोठा भ्रष्टाचार करतात हे सिद्ध होत आहे. आणि हे आता मात्र मोदी साहेबांच्या त्या पूर्ण कंपूमध्ये सगळं कळलेलं आहे आणि म्हणून त्यांनी शेवटी त्यांना निर्णय तो घ्यावा लागला. शिंदे साहेब असं म्हटले की मी खिशामध्ये 2 पेन ठेवतो, कारण 1 पेन संपला तर 2 पेन लगेच वापरता यावा, काम अडू नये म्हणून एवढं जास्त काम करतो. आणि अनेकांच्या गळ्यातले पट्टे मी काढायला लावले, म्हणजे उद्धव ठाकरेंना उद्देशून नाही, ते आता ते त्यांच्याबद्दल बोलणं काही खिशाला 3 पेन नाही, माझ्याकडे सगळ्यांच्या खिशात 3 असतात 4 असतात. असं तुमचं पेन संपत नाही? अरे माझे पेन कधीच संपत नाही. आणि तुम्हाला सांगतो की एकच आहे की ह्या सगळ्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर हे आजच्या जाहिरातीमुळे जनता मात्र त्या ठिकाणी हसते हसते, म्हणजे यांनी यांचं काहीच काम चालू नाही आहे, काही प्रगती नाही आहे, लोक हैराण आहे, शेतकरी परेशान आहे, शेतकऱ्यांना मागचे पैसे मिळाले नाही आहे, वीज मिळत नाही आहे, लोक अंधारात बसतात, त्याचप्रमाणे बाकीच्या सगळ्या ठिकाणी सगळ्या महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद नसल्यामुळे ह्या तिथे पदाधिकारी नसल्यामुळे त्या ठिकाणी अंदाधून जे कारभार सगळ्या महापालिका नगरपालिका पंचायत समित्या जिल्हा परिषदमध्ये जो चालू आहे त्यामुळे नागरिक अजून त्रस्त आहे. भाजपचं कार्यक्रम
मोदी ऍट नाईन कार्यक्रम झाला भाजप, त्यावेळेस प्रवीण दरेकर यांनी बोलताना असं सांगितलं शिवसेनेच्या शिवसेनेचा मेळावा झाला त्यामध्ये पब्लिक नव्हती खुर्ची आली त्यावर शिवसेना आमचे वर्धापन दिवसाचे संभाजीनगरच्या म्हणजे मराठवाड्यातल्या पहिल्या शिवसेना शाखेचे जे कार्यक्रम होते 1 जूनपासून ते 15 जुलै पण चालत आहे. सगळीकडे कार्यक्रम झाले, कुठे बैठका होतात, कुठे काही होतात, कुठे हे होतात. त्या दिवशीसुद्धा 4 कार्यक्रम होते. मग काही कार्यक्रमाला कोणी असतं कोणी नसतं, परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी हॉल खालचा पूर्ण भरला होता. वरचा नसेल भरला, वरचा म्हणजे गॅलरी पण खालचा तर पूर्ण खर्चाकच भरला होता. तर त्याचा अर्थ असं नाही की शिवसेना आता कमी व्हायला लागली, तसं नाही आहे. अनेक जण बाहेर पण उभे होते आणि म्हणून उगाच काय आरोप करणारे तो जो ते जे बोलत आहेत ना, प्रवीण दरेकर पहिले शिवसेनेमध्ये होते, त्यांची मारामारी झाली होती आमच्या त्यावेळेसचे आमदार दहिसरचे होते घोसाळकर साहेब, घोसाळकर साहेबांनी त्यांची मारामारी झाली होती. नंतर ते मनसेत गेले होते, मनसेमधून त्या ठिकाणी आता भाजपमध्ये गेलो. हे पक्षबद्ध लोकांचं काय खरं आहे का? परवा दिवशी वर्धापन दिनाच्या दिवशी, वर्धापन दिनाच्या दिवशी तुम्ही असं म्हणाले होते की जे गद्दार 5 गेलेत ना 5 जागी 7 निवडून आणू आपण. पण काल उमरे साहेब असं म्हणाले की जो स्वतःच कधी निवडून येत नाही तो दुसऱ्याला काय निवडून आणणार म्हणून. मी निवडून येत नाही म्हणजे तुम्ही निवडून येऊ शकणार नाही कधी. नॉन स्टॉप त्या ठिकाणी मी पहिले महानगरपालिका 2 वेळेस आमदारकी, तर 5 वर्ष पालकमंत्री, नंतर 4 वेळेस त्या ठिकाणी 20 वर्ष मी खासदार. आता ते पाहून होते, ते एकदा पडले होते, तेही पडले होते एकदा त्यांच्या काळाकृत होतं आणि आताही पडणार होते. त्यांना निवडून कोण आणलं? त्यांना निवडून मी आणलं होतं. ते तर म्हणतात सुरुवातीपासून मी आणलं निवडून. तुमचं काही आरोप केला 19 बंगल्याचा उद्धव ठाकरे ते सोडून जाव, ते कागदपत्र सुद्धा गायब असं. नाही, तो किरीट समय काही बडबड करतो पण त्याला काय अर्थ नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.